प्रथमतः मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली त्याबद्दल मी खरं माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. सत्याचा विजय झालेला आहे आज जर तुम्ही निकालपत्राचं वाचन केलं तर माननीय अध्यक्ष महोदयांनी नार्वेकर साहेबांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते अतिशय वस्तुनिष्ठ आहे. मुळातच ज्यांना सत्याला सामोरे जाण्याची तयारी नाही हे त्याच्यामध्ये अधोरेखित झालं आहे. कारण शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजतात माननीय उद्धव ठाकरे हे स्वतः साक्षीला कधी हजर राहिले नाही. मग तेव्हापासूनच त्यांना ही कल्पना होती की आपण जनाधार गमावलेला आहे आणि त्यामुळं ते साक्षीला उपस्थित राहिले नाही. तसं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद भूषवताना ते एकदाही मंत्रालयात आले नाही आणि त्यामुळे मला वाटतं स्वतःबद्दलची जी उदासीनता आहे स्वतःबद्दलची पक्षाबद्दलची की त्यांच्या गैरहजेरीमुळे एकतर पक्षाचं अधिकृत स्थान गमावं लागलं सरकार गमावं लागलं आणि त्यामुळे आता तर जे सातत्यानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते आणि आता हे आजच्या निकालानं अधोरेखित केलं आहे की वंदनीय श्रद्धेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून माननीय एकनाथ शिंदेच आहेत हे आता सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. आपण 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे जे सो कॉल्ड प्रवक्ते आहेत खरं म्हणजे लायकी नसणाऱ्या माणसांना पुढे आणलं आहे आणि अशा व्याकर लोकांच्या भरोश्यावर पक्ष सुरू ठेवला आज सत्याला सामोरं जाण्याची तयारी नाही. आता फक्त थैथाड करण्याची फक्त आता पाळी त्यांच्यावर आलेली आहे. मात्र या आनंदाचं या निकालाचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि तमाम त्यांच्या आपल्या शिवसेनेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. संजय राऊत म्हणाले की हे भाजपचं षडयंत्र आणि मॅच फिक्सिंग होती. नार्वेकर अगोदरच त्यांना भेटले होते त्यामुळं काय निकाल येणार हे अपेक्षित होतं. नाही मला वाटतं की संजय राऊतांच्या प्रतिक्रियावर आणि किंवा त्यांनी काय बोललं होतं त्यांनी काय वक्तव्य केलं त्याला मला तो काही द्यायची गरज नाही. असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे अतिशय बेअक्कल लोकांच्या ताब्यात एखादी संघटनाचं प्रवक्तेपद गेलं तर त्या संघटनेचं वाटलं होतं आणि त्यामुळे आज मला वाटतं या निकालामुळे संजय राऊतांच्या भविष्याबद्दल त्यांनी खरं चिंता करण्याची आवश्यकता आहे. पक्ष अंधारात लोटला पक्ष नेतृत्व संपवलं आता उद्या ते स्वतः काय करतील हे आता पाहण्यासारखं आहे. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे आणि एकमेव भाजपच मोठा पक्ष जो आहे तो सिद्ध करायचा आहे त्यामुळं कुठेतरी प्रादेशिक पक्षाला संपवण्याचं कटकारस्थान जे आहे ते गुजरात लाभिकडून होताना दिसतं आहे. असं काही नाही आहे. म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे जनाधार गमावलेला आहे जनतेचा विश्वास गमावलेला आहे पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. ज्यांनी सोयीप्रमाणे प्रादेशिक पक्षाच्या बाबतीमध्ये ज्या भूमिका मांडलेल्या आहेत म्हणजे एकदम मुळातच शिवसेनेचं हिंदुत्व ज्यांनी सोडलं सोयीप्रमाणे हिंदुत्वाचा वापर केला मला वाटतं अशा लोकांना शेवटी प्रायश्चित करावं लागणार होतं. आजच्या निकालामुळं आता त्यांना प्रायश्चित करावं लागेल हीच आता वास्तव आपण त्यांनी स्वीकारलं पाहिजे. शरद म्हणाले की सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि सल्ला देखील दिला आहे उद्धव ठाकरेंना तिथेच न्याय मिळेल असं देखील ते म्हणतो. मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्याकडून वेगळी काय अपेक्षा आहे. 2019 ला भाजप सेना सरकार एकत्र लढलं सत्तेवर यायला पाहिजे होतं
त्यावेळी भारतीय जनता पक्षाची फसवणूक करणं, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायला लावण्यात प्रवृत्त करण्याचं काम कोणी केलं? सत्तेचा डाव मांडणं आणि सत्तेच्या डाव मांडणं आणि फसवणूक करणं हा तर पवारसाहेबांचा स्थायी व्हावं आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? उद्या सुप्रीम कोर्टात जातील, उद्या सुप्रीम कोर्टात जाणार आणखीन कुठलं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला आहे तिकडे सुद्धा जायला सांगतात नाही, ते काय सल्ला देतील याची खात्री नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.